नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज भाद्रपद कृष्ण नवमी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा। मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांची भेट। सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी महानगरपालिकेने करावी, केंद्रीय दक्षता समिती सदस्य रवींद्र प्रधान। आणि वाढत्या पार्किंग समस्येला आवर घालण्यासाठी मैदान आणि उद्यानांच्या खाली भूमिगत वाहनतळ निर्माण करावेत, आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। वाढतं शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगानं सुरू आहे। मुंबईसोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामं सुरू आहेत। ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहर विकास मंत्र्यांसमोर मांडला आहे। नवी दिल्ली इथं केंद्रीय गृह मंत्रालयानं आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेतली। सामान्य नागरिकांना सार्वजनिक दळणवळणाची सुविधा आरामदायी आणि गतिमानता आवश्यक आहे, या तळमळीतून मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली भेटीत ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो प्रकल्प किती गरजेचा आहे हे पटवून दिलं। या भेटीत महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली। ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। या भेटीत मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा झाली आहे। ठाणे शहरात सध्या 2 मेट्रो प्रकल्पांचं काम सुरू आहे। शहराचा विस्तार होत असून तसंच शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असून ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरून 7 ते 8 लाख प्रवाशांची वर्दळ आहे। त्यामुळं 29 किलोमीटर लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला गेला असून त्याला मान्यता द्यावी अशी मागणी करतानाच मेट्रो कोचची संख्या वाढवण्याची विनंती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे। सद्यस्थितीत आणि भविष्याच्या दृष्टीनं मेट्रो कोच वाढवणं अत्यंत आवश्यक आहे। रिंग मेट्रोचा प्रकल्प अहवालाला मान्यता देतानाच मेट्रो कोचची संख्या देखील वाढवावी या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे। 29 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 26 किलोमीटर लांबीचा मार्ग हा इलेव्हेटेड असून 3 किलोमीटरचा मार्ग हा भूमिगत आहे। प्रकल्पाअंतर्गत 22 स्थानकं असून त्यातील 2 स्थानकं भूमिगत असणार आहेत। त्यातील 1 भूमिगत स्थानक ठाणे रेल्वे स्थानकाला जोडलं जाणार आहे। अन्य स्थानकं शहरातील मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत। ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन सुधारित आराखडा तयार करणं, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करणं ही एक अत्यंत चांगली सुरुवात आहे। ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा आर्थिक परिपूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी व्यक्त केलाय।
जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन तसंच आपत्ती व्यवस्थापन आराखडा परिपूर्ण करण्यासाठी ऊर्जा पर्यावरण आणि जल परिषदेच्या माध्यमातून काय काय उपाययोजना करता येतील याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ऊर्जा पर्यावरण आणि जल परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शिंगारे म्हणाले जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक परिपूर्ण आणि सुधारित व्हावा. आपत्ती प्रवण भागामध्ये आपत्तीपासून संरक्षण आणि आपत्तीत होणाऱ्या नुकसानीचं प्रमाण कमीत कमी व्हावं या अनुषंगानं पूर्वीच्या आराखड्यामध्ये काही सुधारणा सुचवण्यात आल्यात. यासाठी विशिष्ट कार्यपद्धती विशद करण्यात आली असून या कार्यपद्धतीनुसार नागरी भागांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा होतो, वॉटर लॉगिंग होतं, पूर येतो, अशी ठिकाणं निवडणं, त्याची कारणं शोधून त्याचं निराकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. दरड प्रवण क्षेत्रामध्ये जे लोक राहतात त्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं त्यांना सुखरूपपणानं बाहेर काढणं, त्या दरडीच्या संदर्भात काही शास्त्रीय आधारावर तिथल्या समस्यांचं निराकरण करण्याच्या अनुषंगानं चर्चा झाली. त्यासोबतच पाण्याचा वापर, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आणि व्यवस्थापन, सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून अन्य कारणांसाठी या पाण्याचा वापर, पाणी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना, हवेचं प्रदूषण रोखणं, चांगल्या दर्जाची शुद्ध हवा ठाणेकरांना मिळावी या अनुषंगानं हवेच्या प्रदूषणाचे घटक कोणते आहेत त्यांचे शोध घेऊन त्या घटकांची ज्या ज्या ठिकाणी उत्पत्ती होते ती ती ठिकाणं शोधून काढणं आणि त्यांचं निराकरण करणं, त्या अनुषंगानं विशेष तज्ज्ञांना असलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून घेणं या सर्व बाबींवर देखील सर्वंकष चर्चा झाली आहे. राज्य सांस्कृतिक धोरणाच्या फेरआढाव्यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांचं कामकाज अंतिम टप्प्यात आलं असून त्याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनाला सादर करण्यात येईल असं राज्य सांस्कृतिक धोरण फेरआढावा समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केलं. राज्य सांस्कृतिक धोरण फेरआढावा समितीची ठाण्यामध्ये बैठक झाली. या बैठकीला विविध उपसमित्यांचे अध्यक्ष आणि इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. राज्य सांस्कृतिक धोरण 2010 आढावा घेण्यासाठी राज्य शासनानं नोव्हेंबर 2022 सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचं गठन केलं होतं. या समितीचं कार्याध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समिती आणि उपसमितींच्या वेळोवेळी बैठका संपन्न झाल्या. बदलत्या परिस्थितीत राज्य सांस्कृतिक धोरणाचा आढावा घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याकरता शिफारशी करणं आणि धोरण तयार करणं हे या समितीचं मुख्य काम आहे. या समितीच्या अंतर्गत 10 उपसमित्या गठीत करण्यात आल्या असून राज्यातील सर्व महसुली विभागात या समितीचे अनेक दौरे झाले. त्यामध्ये अनेक संस्था आणि व्यक्ती यांना भेटी देण्यात आल्या असून कालानुरूप सुसंगत असणारं सांस्कृतिक धोरण असावं आणि यामध्ये जनसामान्यांच्या सूचनांचा देखील अंतर्भूत व्हाव्यात याकरिता या समित्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत असं विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यापुढील घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी,
ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीनं जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्तानं मानसिक आरोग्य हा सार्वजनिक मानवी हक्क आहे या घोषवाक्यावर आधारित ठाणे शहरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे आणि शेखर डोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती। अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त रुपाली आंबुरे यांच्या पुढाकारातून प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या उपअधीक्षक मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर प्राची चिवटे आणि ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष फाटक यांचं मेंटल हेल्थ आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। या चर्चासत्रात विविध मानसिक आजारांविषयी तसंच उपचारांविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी नारायण रेकी सत्संगच्या सेविका प्रभा गणो यांचं देखील प्रोत्साहनात्मक भाषण झालं। MMR क्षेत्रामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यानं राज्याच्या नगरविकास विभागानं पार्किंगबाबतचं एकच धोरण आखलं तर वाहतूक कोंडी दूर होईल आणि अपघातांना आळा बसेल। MMR क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी महानगरपालिकेची उद्यानं आणि मैदानांसाठी आरक्षित भूखंड आहेत। वाढत्या नागरिकीकरणामुळे महानगरपालिकेमध्ये बहुमजली इमारती बांधून होत असल्याकारणानं पार्किंगसाठी मोकळी जागा मिळणं जवळजवळ अशक्य झालंय। त्यासाठी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करावी, पण ज्या ठिकाणी शक्य नसेल त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेनं उभारलेल्या गावदेवी मैदानाच्या धर्तीवर उद्यानं आणि मैदानाच्या खाली बहुमजली भूमिगत पार्किंगची व्यवस्था करावी, तसंच ज्या महानगरपालिकेला आर्थिक दृष्ट्या हे शक्य नसेल त्या महानगरपालिकेनं युरोपियन देशांच्या धर्तीवर विकासकाला त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन आणि व्यावसायिक गाळे उभारण्याची परवानगी देऊन विकासकाकडून PPP तत्वावर बहुमजली अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था उभारावी। अमेरिका युरोप यासारख्या अद्ययावत देशांमध्ये ही सुविधा अनेक वर्षांपासून सुरू असून देखील तिथं त्यांना आजही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे आपल्या राज्यानं जर याबाबतीत निर्णय वेळीच घेतला नाही तर भविष्यात फार मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल। त्याकरता नगरविकास विभागानं याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊन सर्व महानगरपालिकांना उद्यानं आणि मैदानांच्या खाली भूमिगत वाहनतळ उभारण्याबाबतीत निर्णय बंधनकारक करण्यासाठी शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे नियुक्त राष्ट्रीय दक्षता समितीचे सदस्य रवींद्र प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कामगार वसाहतीला अचानक भेट देऊन सफाई कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या। केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनानं या योजनांचा सफाई कामगारांना लाभ मिळाला का अशी विचारणा केली। मात्र यावेळी उपस्थित ठाणे महापालिका ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता काझी आणि विवेक कारंडे यावेळी समाधानकारक उत्तरं देऊ शकले नाहीत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस यांनी 1994-1995 पासून ड्रेनेज विभागात ठेकेदारांमार्फत कार्यरत सफाई कामगारांनी मलवाहिनी चेंबर्स इत्यादीमध्ये उतरून महानगरपालिकेला सेवा दिली असल्याचं सांगून त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी मागणी केली आहे। यावर भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय विमा, पगाराची पावती, भरपगारी रजा आणि ग्रॅच्युइटी, सुरक्षिततेची साधनं याबरोबरच मोफत घरकुल, मुलांना शिक्षण, व्यवसायासाठी अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना महानगरपालिकेनं राबवण्यासाठी सूचना केल्या आहेत। केंद्र आणि राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा वापर वाल्मिकी मेहतर सफाई कामगारांसाठी केला जात नसल्याबद्दल रवींद्र प्रधान यांनी नाराजी व्यक्त केली। ठाणे शहरात 2019 ते आतापर्यंत 5 सफाई कामगारांना मल टाकीमध्ये बुडून जीव गमवावा लागलाय।
अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील नुकसान भरपाईचे 10 लाख रुपये मिळाले असले तरी मॅन्युअल स्कॅवेजिंग प्रतिबंधात्मक कायदा 2013 आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पीडित कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी महानगरपालिका किंवा जिल्हा सामाजिक न्याय विभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याची माहिती खैरालिया यांनी यावेळी दिली. तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत 22 जून रोजी दूषित गटारात सफाई करताना ऋतिक कुरकुंटे या 22 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला, मात्र अद्याप देखील त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी दिरंगाई होत असल्याचं खैरालिया यांनी यावेळी सांगितलं. याबाबत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करूनही कारवाई करणं याबाबतीत भूमिका घेणार असल्याचं यावेळी रवींद्र प्रधान यांनी सांगितलं. यानंतर रवींद्र प्रधान यांनी खर्टन रोड परिसरातील गोठा चाळ, लफाट चाळ या सफाई कामगार वस्त्यांची पाहणी केली. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पुढील 3 दिवस कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुक्यात उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कालपासून 1 अनधिकृत गौण खनिज वाहतूक तपासणी पथकं कार्यरत झाली असून या पथकांमार्फत काल रात्रभर 13 अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनं जप्त करण्यात आली. गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सलग 3 दिवस दिवस रात्र कारवाई करण्यात येणार आहे. दुसऱ्या एका कारवाईत रेती साठवणूक करण्याकरता वापरण्यात येणाऱ्या 11 कुंड्या जेसीबीने नष्ट केल्या. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे तालुक्यात उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा मंडळ अंतर्गत असलेले मौजे साबे आणि मौजे डावले इथल्या खाडीपात्रालगत अनधिकृत रेती साठवणूक करण्याकरता वापरण्यात येणाऱ्या 11 कुंड्या जेसीबीने नष्ट करण्यात आल्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा. मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांची भेट. सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उत्थानासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी महानगरपालिकेनं करावी. केंद्रीय दक्षरा समिती सदस्य रवींद्र प्रधान. आणि वाढत्या पार्किंग समस्येला आवर घालण्यासाठी मैदानं आणि उद्यानांच्या खाली भूमिगत वाहनतळ निर्माण करावेत. आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणे वार्ता .in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.